नमस्कार, मी श्रद्धा टपाल, टिटवाळ न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। गणेश मंडळांची पिळवणूक कराल तर खबरदार, पोलीस आयुक्तांची तंबी। गणेश उत्सवादरम्यान गणेश मंडळ मंडपात लावले जाणारे फायर एक्सटिंग्युशर वाढीव किमतीत विकत असल्याच्या तक्रारी गणेश मंडळांनी पोलिसांकडे केल्या होत्या। याबाबत झालेल्या बैठकीत अपर आयुक्त दत्तात्रय शिंदे यांनी अशा काही तक्रारी असतील तर त्या कराव्यात। वाढीव किमतीत फायर एक्सटिंग्युशर विकणाऱ्या संबंधित दुकानदारावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला। गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे। 2 वर्षानंतर यंदा निर्बंध मुक्त गणेशोत्सव साजरा करता येणार असल्याने गणेश मंडळांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे। गणेशोत्सव साजरा करण्यासाठी परवानग्या, विविध सजावटी वस्तूंची खरेदी, मूर्तीची लगबग सुरू झाली आहे। गणेशोत्सव उत्साहात साजरा करत असताना कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी शहरात पोलीस यंत्रणा देखील सक्रिय झाली आहे। गणेश मंडळ पोलिसांच्या बैठका सुरू आहेत। बैठकांमध्ये गणेशोत्सवादरम्यान गणेश मंडळांना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेण्यासह मंडळांना सूचनांचे, सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन पोलीस यंत्रणेकडून करण्यात येत आहे। आज झालेल्या बैठकीत गणेश मंडळाकडून मंडपात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून फायर एक्सटिंग्युशर बंधनकारक आहे। ऐन गणेशोत्सव काळात काही दुकानदारांकडून फायर एक्सटिंग्युशरच्या किमतीत वाढ करण्यात येते तर काही मंडळ फायर एक्सटिंग्युशर भाड्याने घेतात, त्या भाड्यातही वाढ करत मंडळांची अडवणूक केली जात असल्याच्या तक्रारी केल्या। याबाबत अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांनी गंभीर दखल घेत गणेशोत्सव दरम्यान संबंधित दुकानदारांनी फायर एक्सटिंग्युशर त्याच किमतीत विकावे, जाणीवपूर्वक जर वाढीव किमतीत विकाल तर त्याची तक्रार करा, त्या दुकानदारावर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला। या बैठकीत अनेक गणेश मंडळांचे पदाधिकारी आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते। काही गणेशोत्सव मंडळांनी अशी तक्रार केलेली आहे की अग्निशमन करण्याच्या अग्निशमन व्यवस्थेच्या बाबतीमध्ये जे सिलेंडर्स मिळतात त्यांना, ते अग्निशमन सिलेंडर्स हे काही दुकानदार अवाजवी दर लावून विक्री करत आहेत। मग गणेशोत्सवामध्ये अशी कोण एखादा दुकानदार गणपती उत्सव मंडळाची अडवणूक करून त्यांची पळवणूक करत असेल तर त्यांची तक्रार पोलीस दलाकडे करण्याबद्दल मी त्यांना आवाहन केलेलं आहे। अशी कोणीही दुकानदार पिळवणूक करणार नाही याची आपण खात्री बाळगूया। जर कोणी असं करत असेल तर कायद्यान्वये गुन्हा दाखल करून आम्ही कारवाई करू। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी। धन्यवाद।